नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल वर तसेच ॲप मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमता हृदयाच्या तळापासून सहर्ष स्वागत। पा लक्षात घ्या, आता ॲप मधला हा व्हिडिओ आहे आणि आपण एक नवीन प्रकरण घेलो। प्रकरणाचं नाव आहे चलन। चलन म्हणल्यावर ते नाही, नाणी नावाचं एक प्रकरण वेगळं आहे, चलन नावाचं प्रकरण वेगळं आहे, कळलं का? तर त्याच्यामध्ये आपण चलन ते पण नाही, युरो नावाचं चलन, डॉलर नावाचं चलन, दिनार नावाचं चलन है ना, रुबल नावाचं चलन, तो ती पण बेस्ट गोष्ट वेगळी। तर इथं चलन पाहत असताना सिंपल आयडिया लक्षात घ्यायची, लय मोठा ताण घ्यायचा नाही। चलन म्हणजे काय माहिती आहे का? आता तुम्हाला दोन शब्द या ठिकाणी विचारले जातात, पा लक्षात घ्या। एक आहे समचलन आणि एक आहे व्यस्त चलन। आता दहावीला तुला याचा है ना स्थिरांक के मानू असं एक आगाव भानगडीत तुला पाडलं होतं, काही आगाव ताण घ्यायचा नाही मी असल्यावर। गणित असो, बुद्धिमत्ता असो, कुठलाही विषय असो, काय करायचे? समचलन म्हणल्यावर पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर कर, फक्त कन्सेप्ट। समचलन म्हणल्यावर काही नाही, पा दिलेल्या उदाहरणामध्ये पहिल्या दोन राशीचा भागाकार दुसऱ्या दोन राशीच्या भागाकारा एवढा आला तर दिलेल्या राशीमध्ये चलन असतं सम। किती सोपं आहे बघा, पहिल्या दोन राशीचा भागाकार दुसऱ्या दोन राशीच्या भागाकारा एवढा आला तर दिलेलं चलन कोणतं असतं? समचलन। आता तुला व्यस्त चलन विचारल्यावर काय आहे? दिलेल्या दोन राशीचा गुणाकार दुसऱ्या दोन राशीच्या गुणाकारा एवढा आला तर दिलेलं चलन असतं व्यस्त चलन। आता झाल्या दोन्ही गोष्टी क्लिअर। आपलं काम काय आहे? प्रश्नात जर समचलन दिलं तर एक्स भागिले वाय बरोबर एक्स भागिले वाय, व्यस्त चलन दिलं एक्स गुणिले वाय एक्स गुणिले वाय। कधी कधी तुम्हाला चलन ओळखा असं पण विचारलं जाईल, कसलाही प्रश्न विचारू द्या, पहिला हा प्रश्न या ठिकाणी क्लिअर करा। चला हा प्रश्न पहा, चला पहा प्रश्न काय म्हणते। प्रश्न आहे एक्स व वाय समचलनात आहेत, जेव्हा समचलनात एक्स बरोबर 28 तेव्हा वाय बरोबर 42, जर एक्स बरोबर 12 असेल तर वाय बरोबर किती? चला प्रश्न पहा, काय करणार आपण? चलन कोणतं म्हणतं आहे? समचलन। आपल्याला काही घेणं देणं नाही, पहिलं काम आहे चलन कोणतं आहे, चलन कोणतं आहे समय ना। मग पहिले तू काय लिहिणार? एक्स भागिले वाय बरोबर एक्स भागिले वाय। मग एक्सची किंमत काय पा बरं, तर एक्सची किंमत 28, चला लिहिलं आपण इथं 28। वायची किंमत काय पा बरं, 42, लिहिलं आपण वायची किंमत 42। आता बरोबर या ठिकाणी पहा काय आहे, बरोबर एक्सची किंमत किती आहे? 12। त्यानं म्हणतंय वायची किंमत काढा, वाय जशाला तसे। आपण काय करणार? तिरकस गुणाकार बघा। मग तिरकस गुणाकार केल्यावर काय आलं? 28 गुणिले वाय बरोबर 12 गुणिले 42। मग आता 12 गुणिले 42, मग मला सांग हे 28 गुणाकारातले समोर भागाकारात, ओके okay, कटाकाटी केली आपण, 728, 7 सकम 42, 4 3 12 आणि 3 सक 18। चला वायची किंमत काय आली? 18। पर्यायामध्ये कुठे आहे पावर वायची किंमत 18, पर्याय क्रमांक 4। हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर। काय अवघड आहे बघा याच्यात, म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करायलो का नाही? चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया। पुढचा प्रश्न आपण काय करू, या ठिकाणी पाहूया। जे बी प्रश्न आपल्याला समजत नसतील ते विचारत चला। हां चला पुढचा प्रश्न सेम तसाच, एक्स व वाय समचलनात आहे, जेव्हा एक्स समचलनात एक्स बरोबर 52 तेव्हा वाय बरोबर 65, एक्स बरोबर 156 असेल तर वाय बरोबर किती? कन्सेप्ट पहा, काय करणार आपण? एक्स भागिले वाय बरोबर एक्स भागिले वाय। मग एक्सची किंमत लक्षात घे किती? 52। भागिले वायची किंमत 65 बरोबर एक्सची किंमत 156, वायची किंमत काढायची आहे। काय करणार तू? तिरकस गुणाकार, तिरपान आहे, तिरपा डोळा असतो बघा। मग काय करणार? 65 गुणिले 156 बरोबर 52 गुणिले वाय। मग आता पहा बरं, 65 गुणिले 156 52 गुणाकारातले भागाकारात बरोबर येणार वाय। काटाकाटी केली, 13 चौक 52, 13 5 65, 4 3 12, 3 उरले 4 9 36, मग 5 9 45, 4 5 3 15 15 4 19। पर्यायात कुठे 195 दिले का पहा, दिले पर्याय क्रमांक 3। हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर। काय अवघड याच्यामध्ये, म्हणजे चलन प्रकरणामध्ये लय मोठा ताण घ्यायचा नाही, सम म्हणल्यावर भागाकार आणि व्यस्त म्हणल्यावर गुणाकार, कळलं? चला पुढचा प्रश्न, चला पुढचा प्रश्न सेम तसाच। आता मात्र प्रश्न थोडा विचार करा, अपूर्णांकावर दिलाय, काही घेणं नाही। आपल्याला मेन काय आहे? एक्स व वाय समचलनात आहे, जेव्हा समचलनात एक्स बरोबर 2/3 वाय बरोबर 3/2, जर एक्स बरोबर 7/8 असेल तर वायची किंमत काढा। चलन कोणतं आहे? सम, हे शब्द महत्वाचा।
चलन कोणते सम मग सम चलनात म्हणल्यावर नियम काय आहे x भागिले y बरोबर x भागिले काय बाब्या y मग x ची किंमत काय आहे पा बरं 2/3 y ची किंमत काय आहे 3/2 बरोबर x ची किंमत काय आहे 7/8 आणि y ची किंमत काढा म्हणते ओके मग यांच्यात तू काय करणार तिरकस गुणाकार मग तिरकस गुणाकार आल्यावर कोणाकोणात व्हायला पा बरं तर y गुणिले 2/3 बरोबर 7/8 × 3/2 क्लियर माता लक्षात घे y बरोबर 7/8 × 3/2 माता हे 2/3 इकडे गुणाकार आहे तिकडे भागाकारात जातील त्याच्यापेक्षा हे 3 भागाकारात आहेत इकडे गुणाकारात जातील आणि हे 2 गुणाकारात आहेत इकडे भागाकारात जातील जे कटतंय ते काटू आता जे कटतंय ते काटू म्हणल्यावर पहा काय कटतंय याच्यामध्ये याच्यामध्ये काहीच कटत नाही मग काय होईल 7 × 21 = 21 + 3 = 63 चला अंशात किंमत आली 63 8 × 2 = 16 / 16 = 32 छेदात किंमत आली 32 याची काटाकाटी होती का नाही म्हणून प्रश्नाचं उत्तर 63/32 कुठं दिलंय पहा पर्याय क्रमांक 4 हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय झालं हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर समजलंय का सर्वांना प्रश्न समजलाय सर्वांना चला पुढचा प्रश्न पहा आता पुढचा प्रश्न काय म्हणते चला आता विचारला दशांश अपूर्णांकावर पहिले पूर्ण संख्या नंतर अपूर्णांक आता दशांश अपूर्णांक चलन कोणतं सम आपला मतलब काय आहे पहिलं काम हे चलन कोणतं दिले याच्यावर मात्र पुढे शाब्दिक उदाहरणाला डेंजर येतं म्हणून प्रत्येक गोष्टी समजून घ्यायच्या मग काय करणार आपण सम चलन म्हणल्यावर एक्स भागिले वाय आणि सम चलन म्हणल्यावर एक्स भागिले वाय पहिल्या दोन राशीचा भागाकार दुसऱ्या दोन राशीच्या भागाकार एवढा असेल तर दिलेलं चलन चला आता प्रश्न काय म्हणते पहा एक्स वाय समचलनात आहे जेव्हा समचलनात एक्स बरोबर 0.25 तेव्हा वाय बरोबर 2.5 जर एक्स बरोबर 0.16 असेल तर वाय बरोबर किती कन्सेप्ट समचलन म्हणल्यावर एक्स भागिले वाय बरोबर एक्स भागिले वाय आता काय पाय एक्सची किंमत बघा चल 0.25 भागिले वायची किंमत 2.5 बरोबर एक्सची किंमत 0.16 किंवा 1.6 आणि वायची किंमत काढायची तिरकस गुणाकार मग काय होईल पाय बरं काय करणार 0.25 × y बरोबर 2.5 × 0.16 मग आता 2.5 × 0.16 हे 0.25 गुणाकारातले समोर गेले भागाकारात समोर कुठं गेले भागाकारात प्रत्येक गोष्टी क्लिअर करायच्यात पहा आपल्याला हां काय म्हणतात आता तिरकस गुणाकार कोणाकोणात मग हां पहा तिरकस गुणाकार कोणाकोणात आहे 0.25 × y बरोबर 2.5 × 0.16 मग आता 2.5 × 0.16 0.25 समोर भागाकारात आणि बरोबर येणार वायची किंमत आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार करताना नियम आहे दशांश चिन्ह 2 अंकानंतर इथे 1 अंकानंतर 3 अंकानंतर छेदात किती आहे 2 अंकानंतर मग इथे 1-0 वाढा आता बाबर इथं 3 अंकानंतर खाली पण 3 अंकानंतर झालं आता काटाकाठी आता पॉईंट उडून गेल्या हे पॉईंट उडून गेले काही संबंध नाही पॉईंटचा चला पॉईंट उडून गेले ओके जे कटतंय ते काटलं 25 × 10 किती 250 मग आता पहा या ठिकाणी जे कटतंय ते काटू 2 × 8 = 16 आणि 2 × 5 = 10 पर्यायात 8/5 कुठं दिले का पहा पर्याय दिले 8/5 पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी याचा भागाकार पुन्हा वेगळ्या पद्धतीनं कसा करता येतो दे लक्ष इकडं याचा भागाकार वेगळ्या पद्धतीनं कसा करायचा काय करायचं माहिती आहे का हे लिहिलंय आपण म्हणजे कसं लिहिणार आपण तर 2.5 कसं लिहिणार पहा 2.5 × 0.16 / 0.25 तर हे लिहिताना डायरेक्ट लिहायचं असं लिहायचं 25 × 16 / 25 दोघालाही × 1 × 1 लिहायचं दोघालाही गुणिले काय लिहायचं 1 लिहायचं ओके हां आता उत्तर पहा कळलं मग आता काय करायचं अंशात जेवढ्या अंकानंतर दशांश चिन्ह आहेत तेवढे 0 छेदात घ्यायचे आणि छेदात जेवढ्या अंकानंतर दशांश चिन्ह आहे तेवढे 0 अंशात द्यायचे इथं दशांश चिन्ह 2 अंकानंतर आहेत वरती 2-0
वरती दशांश चिन्ह इथं दोन आणि इथं एक म्हणजे तीन अंकानंतर आहे तेवढे शून्य छेदात जे कटतंय ते काटायचं. मग पाय हे दोन शून्य हे दोन शून्य कटले पंचवीस पंचवीस कटले वरती उरले सोळा खाली उरले दहा बे आठी सोळा आणि बे पंचे दहा. आलं का नाही उत्तर? म्हणजे आपण याचा भागाकार दोन्ही पद्धतीने करू शकतो का नाही? म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आठ छेद पाच. समजायला का प्रश्न सर्वांना? बाळांनो जोही प्रश्न समजला नाही तो नंतर मला ऑफलाईन व्हॉट्सअपला विचारा. ओके चला पुढचा प्रश्न बघूया. पाय पुढचा प्रश्न आता काय म्हणतंय? पुन्हा एक्स व वाय समचलनात आहेत. जेव्हा समचलनात एक्स बरोबर सात छेद बारा तेव्हा वाय बरोबर पाच छेद तीन. जर एक्स बरोबर आठ छेद पंधरा असेल तर वाय बरोबर किती? चलन कोणतं दिलंय? सम. ताण घ्यायचा नाही. सम म्हणल्यावर काय म्हणलो मी? एक्स भागिले वाय बरोबर एक्स भागिले काय बघ्या? वाय. मग एक्सची किंमत काय सांग? तर एक्सची किंमत आहे सात छेद बारा भागिले वायची किंमत पाच छेद तीन बरोबर एक्सची किंमत आठ छेद पंधरा भागिले वायची किंमत काढायची. काय करणार आपण? तिरकस गुणाकार. मग काय करणार? तर सात छेद बारा गुणिले काय रे? वाय बरोबर काय मग? आठ छेद पंधरा पहा लक्षात घ्या गुणिले पाच छेद तीन. मग आता हे आठ छेद पंधरा गुणिले पाच छेद तीन हे बारा भागाकारात आहेत. इकडं गेल्यावर गुणाकारात हे सात कशात आहेत? अंशात आहेत. इकडं गेल्यावर भागाकारात. ओके मग आता बरोबर किंमत कोणाची येणार? वायची. जे कटतंय ते काटू. पाच त्रिक पंधरा तीन चौक बारा मग पहा बरं आठ चौक बत्तीस आणि सात त्रिक एकवीस. मग बत्तीस छेद एकवीस कुठं दिलंय का? दिले. पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं बघ्या उत्तर. समजायले का सर्वांना? कन्सेप्ट क्लिअर आहे? अतिशय सोप्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्न आपण पाहिलो. चला पुढचा प्रश्न पाहू एक. चला आता याच्याहून एक सेम प्रश्न तसाच आहे हा या ठिकाणी क्लिअर करा. काय म्हणते? एक्स वाय अशी एक सारणी दिली तुम्हाला. सोबतच्या सारणीवरून एक्स वायचे चलन ओळखा व अनुक्रमे ए व बीच्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य क्रम निवडा. ताण घ्यायचा नाही. पहिले तुला चलन ओळखा म्हणलं ना, तर चलन ओळखण्याचा नियम काय आहे? जर दिलेल्या उदाहरणात गुणाकार सारखा तर दिलेल्या उदाहरणात चलन हे बघा व्यस्त. दिलेल्या उदाहरणामध्ये जर आपल्याला विचारलं दोन राशीतला भागाकार सारखा तर दिलेल्या राशीत चलन हे सम. ह्या दोन गोष्टीत आपल्याला क्लिअर झाल्या ना? मग दोन गोष्टी क्लिअर झाल्यावर पाह काय करणार आपण? तर पहिले काय करायचं? या उदाहरणात पहिले गुणाकार करून पहा. तर तुला इथंच कळतंय चोवीस नव एकशे चौवेचाळीस. हा चोवीस नव दोनशे सोळा आणि याचा गुणाकार चोवीसला चौसष्ट मूल्यावर जास्त येतं ना. म्हणजे यांचा गुणाकार सारखा येत नाही म्हणजे दिलेल्या राशीमध्ये चलन कोणतं आहे? तर दिलेल्या राशीत चलन सम आहे. समचलनाचा नियम काय आहे? पहिल्या दोन राशीचा भागाकार दुसऱ्या दोन राशीच्या भागाकारा एवढा असतो. पहा बरं इथं म्हणजे इथं नऊ भागिले चोवीस ज्या राशी पूर्ण दिल्यात त्या करून पहा आणि चोवीस भागिले चौसष्ट यांचा भागाकार सारखा येतो का? पहा तीन त्रिक नऊ तीन आठ चोवीस. इकडं पहा बरं आठ त्रिक चोवीस आठ आठ चौसष्ट. पहा बरं तीन छेद आठ आला का नाही भागाकार? मग भागाकार सारखा आहे म्हणून चलन कोणतं आहे? सम. त्यानं काय म्हणतं? आता किंमत काढा. काही ताण घ्यायचं नाही. आता किंमत काढू. किंमत कशी काढणार? पहिल्यांदा आपल्याला चलन काढलं कोणतं आहे? सम आहे ना. मग आपण पहिले याच्याहून ही किंमत काढू या दोघायची. कळलं? म्हणजे समचलन म्हणल्यावर एक्स भागिले वाय बरोबर एक्स भागिले वाय. मग एक्सची किंमत नऊ भागिले वायची किंमत चोवीस एक्सची किंमत ए भागिले वायची किंमत चाळीस. तिरकस गुणाकार. मग काय होईल बघ्या? तर चाळीस गुणिले नऊ बरोबर ए गुणिले चोवीस. मग चाळीस गुणिले नऊ चोवीस गुणाकारातले समोर भागाकारात बरोबर ए. काटाकाटी केली. तीन त्रिक नऊ तीन आठ चोवीस आठा पंचे चाळीस आणि पाच त्रिक पंधरा. चला एची किंमत काय मिळाली बाबा आपल्याला? पंधरा. ही किंमत मिळाली आपल्याला पंधरा. किती मिळाली? पंधरा. आता आपल्याला काय म्हणतंय? याच्यावरून बीची किंमत काढा. बीची किंमत आपण या कॉलमून काढू काही फरक पडत नाही. बीची किंमत काय काढली आपण? या कॉलमून काढली. तर बीची किंमत या कॉलमून कशी काढता येईल? पहा चला याची किंमत काय मिळाली आपल्याला? पंधरा मिळाली. आता बीची किंमत काढू. बीची किंमत लक्षात घ्या. हां
आता बी ची किंमत कशी काढणार आपण द्या लक्ष इकडे चलन कोणते आहे समचलन मग आपलं काम काय आहे हां लक्षात घ्या काय आहे काम आपलं 39 भागिले बी बरोबर 24 भागिले 64 तिरकस गुणाकार केला काय होईल मग तर बी गुणिले 64 बरोबर हां बी गुणिले 24 बरोबर 64 गुणिले 39 मग पहा बरं काय होईल 64 गुणिले 39 हे 24 गुणाकारातले समोर भागाकारात आणि बरोबर येणार बी बी म्हणजे कोणाची किंमत ही हे वाय ची किंमत हा काटाकाटी केली आपण 8 3 24 8 8 64 3 1 3 3 3 9 आणि 13 8 74 असे म्हणायचं ना रे बाबा 104 एक काय म्हणायचं 104 मग याची किंमत आली 15 आणि बी ची किंमत आली 104 मग पर्यायामध्ये 15 104 कुठं उत्तर आहे तर पर्यायामध्ये 15 104 उत्तर आहे लक्षात घ्यायचे पर्याय क्रमांक 4 मध्ये कुठं उत्तर आहे बाब्या पर्याय क्रमांक 4 मध्ये समजलंय का मग समचलनाचे प्रत्येक उदाहरण इथं आपण क्लिअर केले का नाही प्रत्येक चल एक आणखी एक प्रश्न पाहतो शेवटचा समचलनावरला सेम तसाच हा शेवटचा प्रश्न याच्यावरला काय म्हणतात दिलेल्या सारणीवरून एक्स वायचे चलन ओळखा व अनुक्रमे टी व पी च्या जागी कोण येणाऱ्या संख्यांचा योग्य क्रम निवडा ताण घ्यायचा नाही काय करणार आपण तर पहिल्यांदा आपण सांगितलं की दिलेल्या राशीमध्ये गुणाकार सारखा तर चलन व्यस्त दिलेल्या राशीमध्ये भागाकार सारखा तर चलन सम ओके मग पहिले गुणाकार पावर इथंच कळतंय आपल्याला 32 आणि 16 गुणाकार आणि 36 आणि 72 गुणाकार सारखा येणार नाही ह्या दोन्ही संख्या वाढल्यात इथं दोन्ही कमी आहेत म्हणजे ही वाढ ही कमी झाली असती थोडा आपण अंदाज लावला असता म्हणजे गुणाकार सारखा नाही म्हणजे भागाकार सारखा आहे म्हणून दिलेल्या उदाहरणामध्ये चलन समचलन आहे चला चलन कोणतं आहे समचलन आहे ना सिद्ध करू आपण 16 भागिले 32 ज्या राशी पूर्ण दिल्या तिथं 36 भागिले 72 16 1 16 16 2 32 36 1 36 36 2 72 चला आला भागाकार सारखा भागाकार सारखा आला म्हणून चलन कोणतं समचलन आता समचलन आहे ना चल पहा आता उत्तर प्रश्नाची काही स्थान घ्यायचं नाही समचलन आहे ना समचलन म्हणजे एक्स भागिले वाय बरोबर एक्स भागिले वाय काय आहे एक्स भागिले वाय बरोबर एक्स भागिले वाय क्लियर आता पहा बरं एक्सची किंमत 16 भागिले 32 बरोबर टी भागिले 48 ओके त्रिकस गुणाकार 16 गुणिले 48 बरोबर टी गुणिले 32 ओके मग आता या ठिकाणी पाय बरं काय होईल तर 16 गुणिले 48 32 गुणाकारातले भागाकारात बरोबर टी आता केली आपण काटाकाटी पाय बरं 16 2 32 2 2 4 2 6 8 मग लक्षात घे या ठिकाणी टीची किंमत काय मिळाली तर टीची किंमत मिळाली 24 हे आपण या कॉलमनं सोडून घेतलं ओके आता या कॉलमहून लक्षात घे चला टीची किंमत 24 मिळाली चला दुसरी हां टीची किंमत 24 मिळाल्यावर पुढं काय पहा चला टीची किंमत 24 मिळाली आता काढायची आपल्याला कोणती किंमत तर पीची किंमत मग पीची काय होईल लक्ष द्या इकडं पीची किंमत 48 भागिले काय रे पी बरोबर 36 भागिले काय रे 72 तिरकस गुणाकार मग 48 भागिले किती गुणिले किती 72 बरोबर पी गुणिले काय 36 मग कॉमन गोष्ट 48 गुणिले 72 पी गुणाकारात 36 गुणाकारातले भागाकारात बरोबर पी ची किंमत मग 36 2 72 2 8 16 1 2 4 8 8 1 9 आणि म्हणून पी ची किंमत काय आहे तर पी ची किंमत 96 मग आता या ठिकाणी लक्षात घ्या ही किंमत 96 ही किंमत 24 मग त्यानं पहिल्यांदा टी आणि पी ची किंमत विचारली मग टी ची किंमत 24 आणि पी ची किती आहे 96 मग 24 आणि 96 कुठं उत्तर आहे तर हे चुकीचं आहे हे बरोबर आहे 24 96 त्यानं पहिल्यांदा टी ची किंमत विचारली होती म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे 24 आणि 96 अशा पद्धतीनं समचलनाच्या प्रत्येक गोष्टी क्लिअर झाल्या का नाही लगेच आपला दुसरा व्हिडिओ आपल्या ॲपमध्ये येणार आहे पूर्ण सिलेबस कव्हर करून टाकतो कुठलाही ताण घेऊ नका एक्झाम आली तर 8-8 घंटे क्लास घेतो मात्र फक्त विश्वास ठेवा ओके थांबू आपण या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र